राजकीय मैदानात केलेली फटकेबाजी आपण अनेकदा पाहिली आहे, मात्र गुरुवारी त्यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली. निमित्त होतं खासदार कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या खासदार चषक 2020 स्पर्धेचं. भिवंडीमध्ये ही स्पर्धा पार पडली. यावेळी या स्पर्धेला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फलंदाजी करत चौकार लगावले. विशेष बाब ही की खासदार कपिल पाटील यांनी गोलंदाजी केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी फलंदाजी. यावेळी झालेल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कपिल पाटील यांचं कौतुक केलं. जनतेचा आणि जनमत लाभलेला नेता म्हणजे कपिल पाटील. युवकांना लाजवेल अशी त्यांची कार्यतत्परता आहे. एखाद्या गोष्टीचं भव्य आयोजन कसं करावं ते कपिल पाटील यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. कामांचे श्रेय घेण्यासाठी चढावड होते, मात्र कपिल पाटील हे तसे नाहीयेत. त्यांना चालणारी जनता ही सुज्ञ आहे, त्यामुळे जनता ज्याचे त्याचे माप त्याच्या पदरात टाकते, असंही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीलाही तोला लगावला. आमच्या विकास रेषेपेक्षा मोठी रेष मारा, मात्र आमची रेष मिटवू नका, नाहीतर जनता तुम्हाला मिटवेल, असं कोणीही थांबू शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले. यावेळी कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 2020 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फलंदाजी केली तर खासदार कपिल पाटील यांनी गोलंदाजी केली. क्रिकेटच्या मैदानातही आपण कमी नाही हे चौकार लगावून देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलंय.